हॅलो फ्रेंड्स, मी रोहिणी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कुठलाही सण असो, उत्सव असो, कोणाचा वाढदिवस असो किंवा एनी ऑकेजनला सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गुलाबजामुन. तर आज आपण खव्याचे गुलाबजामुन याची रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1/2 किलो खवा, 1/2 किलो साखर, तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकता, बेकिंग सोडा आणि मैदा. तर आपण आता हा खवा 5 मिनिटे मळून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण मैदा घालायचा आहे. मैदा जसा लागेल तसा घेऊया. यामध्ये आपण दूध वगैरे वापरलेले नाही आहे. मैदा टाकल्यानंतर परत एकदा तो छान मळून घेऊया. खव्यामध्ये बसेल एवढाच मैदा वापरायचा आहे. एक चिमूटभर त्यामध्ये सोडा घालूया. सोडा नाही घातला तरी चालेल, खवा जर चांगला असेल तर गरज नाही. तर आपण हे फूड प्रोसेसरमध्ये परत एकदा त्याला मळून घेतो आहे, त्यामुळे ते एकदम एकजीव होतं. ज्यांच्याकडे अवेलेबल नाही त्यांनी हातानेच 5 ते 10 मिनिटे छान मळून घ्यायचं आहे. तर यामुळे आपले गुलाबजाम जे आहेत ते सॉफ्ट, लुसलुशीत, रसरसीत असे सुंदर होतील. तर याचा एक आपण गोळा बनवून घेऊया आणि तो गोळा आपण एक 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचा आहे. यानंतर एका साईडला आपण साखरेचा पाक बनवून घेऊ. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1/2 किलो साखर घ्यायची आहे. तर इथे आपण 1/2 किलो साखर घेतली आहे. यामध्ये साखर बुडेल एवढे पाणी टाकायचे आहे. बस यानंतर हे साखर आपण विरघळवून घेऊ. गुलाबजामसाठी लागणारा पाक हा अतिशय घट्ट नाही करायचा आहे. अगदी एक तारी नाही करायचा आहे, एक तारीच्या जवळपास करायचा आहे. एका साईडला आपण तेल तापायला ठेवूया. तर इथे आपली साखर विरघळलेली आहे. एक 3 ते 4 मिनिटे याला चांगली उकळी आणूया. पाक चांगला उकळलेला आहे. यानंतर आपण याची कन्सिस्टन्सी पाहूया. तर आपला पाक हा एक तारीच्या जवळपास झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. तुम्ही रोझीसेन्स पण वापरू शकता. तर यानंतर आपण गॅस बंद करूया. आपला साखरेचा पाक हा शुगर सिरप तयार आहे. यानंतर आपण या खव्याच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊया आणि ते असे मऊ झाले पाहिजेत. ब्रेक नसावेत त्याच्यामध्ये, चिरा नसाव्यात. तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झाले पाहिजेत. या ठिकाणी आपले सर्व गुलाबजाम तयार आहेत, गोळे तयार आहेत. तर हे गोळे आपल्याला आता तळायचे आहेत. तळत असताना तेल अतिशय तापलेले नसावे. तर आपण आता हे अगदी लो फ्लेमवरती तळून घेऊया. गॅस हा बारीकच असावा, म्हणजे गुलाबजाम हे आतून तळले जातील, भाजले जातील. हळूहळू गुलाबजामचा रंग बदलतोय. ब्राऊन रंग येईपर्यंत आपण त्याला तळूया. गुलाबजाम हे हळूहळू रंग त्याचा ब्राऊन रंग आलेला आहे आणि इथे आपले गुलाबजाम छानपैकी तळलेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया.
ते आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण हे साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत. आणि साखरेच्या पाकात घालून 10 ते 15 मिनिटे तुम्ही झाकून ठेवा. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. वाह, खूपच सुंदर दिसत आहेत आपले गुलाबजामुन. तुम्ही नक्की करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.